नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्व स्वागत। जय जय स्वामी समर्थ या मालिकेमध्ये आता न्यू ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। तो ट्विस्ट म्हणजे कोणता? तर तो ट्विस्ट असा आहे की दाजीबा सरकार यांचा आता जीव जाणार आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराज एक वेगळी अशी लीला करणार आहे आणि दाजीबा सरकारांचा जीव हा वाचणार आहे। आणि असं स्वामी समर्थांचीच ही लीला असती की दाजीबा सरकारांना हे कळावं आणि चंदा आणि दाजीसाहेब सरकार यांच्यामधलं संबंध यांनी सुधरावे ह्याच्यासाठी स्वामींनी ही लीला आखलेली असते। आणि आईसाहेबांनासुद्धा धडा शिकवायचा असतो। आईसाहेबांना स्वप्न पडलेलं असतं की तीन ब्राह्मण हे पिंडदान करत आहे, त्या खूप घाबरता आणि झोपेतून उठतात आणि देव्यानी आणि चंदाराणी साहेबांना आवाज देतात आणि म्हणतात की लवकरात लवकर जा आणि ब्राह्मणांना बोलवून आणा। गावाकडचा ब्राह्मण त्यांच्या इथं येतो आणि आईसाहेब त्यांना जे पडलेलं स्वप्न आहे पिंडदान करण्याचं ते त्या ब्राह्मणाला सांगतात। त्यावेळेस तो ब्राह्मण म्हणतो की तुमच्या इथे कोणाचा तरी मृत्यू हा लवकरच होणार आहे, त्याच्यासाठीच हे तुम्हाला अगोदर अशा स्वरूपाचं स्वप्न हे पडलेलं आहे। आईसाहेब खूप घाबरतात, ते म्हणतात की कोणाचा मृत्यू होणार आहे, खरंच काही कळत नाही, मन खूप बेचैन असतं। त्यांचं लक्ष दाजीबा सरकारांकडे जातं की ते मोठ्या मोहिमेवर गेलेले आहे, त्यांना तर काही होणार नाही ना। इकडे चंदा म्हणते मनातल्या मनात की मला माझ्या माऊलीवर मला माझ्या स्वामींवर पूर्ण विश्वास आहे आणि माझे स्वामी राया दाजीबा सरकारांना काही होऊ देणार नाही याचा मला माझ्या स्वामींवर पूर्ण विश्वास आहे। स्वामी समर्थ महाराज हे ऐकतात आणि म्हणतात वा चांदुले, तू तुझ्या विश्वासावर अटळ राहा, आम्ही तुझ्या पाठीशी आहे। आणि दाजीबा सरकारच आता स्वामींची महिमा त्यांना हळूहळू कळणार आहे। स्वामी समर्थ महाराज दाजीबा सरकार आईसाहेब देव्यानी यांनासुद्धा हे जाणून देणार आहे की स्वामींची भक्ती काय असते आणि स्वामी समर्थ महाराज स्वतःहून दाजीबा सरकाराची ही शेवटची मदत करणार आहे। नंतरनं मात्र दाजीबा सरकारांना ज्यांनी ते वाईट कर्म केले असता त्यांना योग्य शिक्षा हे स्वतः स्वामी हे सगळ्यांसमोर देणार आहे। पण चंदाचं सौभाग्य असल्या कारणाने चंदामुळेच स्वामी समर्थ महाराज हे दाजीबांना वाचवणार आहे आणि दाजीबा सरकार पुढे स्वामींची माफी सुद्धा मागणार आहे। आणि माफी मागितली असून सुद्धा दाजीबा सरकारांमध्ये हळूहळू चांगले बदल आपल्याला आता पुढील काही मालिकांमध्ये आपल्याला दिसणार आहे। आणि आईसाहेबांना ही गोष्ट बिलकुल आवडणार नाही। श्री स्वामी समर्थ।